गौरखेडा, गर्द हिरव्या वनराईची नैसर्गिक झूल पांघरलेला हा परिसर. या गावावरून नजर टाकल्यास स्वच्छ आणि सुंदर रस्ते, प्रशस्त चौक, नागरी सुविधा, जलसंचय हे सारं काही येथे नजरेस पडतं. शिरीषदादा चौधरी यांच्या कार्यकाळात या आदिवासी प्रक्षेत्रात येणाऱ्या गौरखेडात रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ठक्कर बाप्पा योजनेतून 10 लाखांच्या निधीची तरतूद त्यांनी करून दिली. त्यामुळं या गावांतर्गत रस्त्यांचं मजबूत जाळं निर्माण होण्यास मदत झाली. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून गौरखेडा, लोहारा आणि चिचाटी या एकत्रित रस्त्यासाठी 9 कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवला गेला. यामुळे पंचक्रोशीतील सर्वच ग्रामस्थांना याचा आजही लाभ होतोय. याशिवाय गावाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी शिरीषदादा चौधरी यांनी 10 लाख रुपये निधी मिळवून दिला. यामुळे दैनंदिन ये जा करणाऱ्या विद्यार्थी, चाकरमानी आणि शेतमजूर आणि शेतकरी यांची चांगलीच सोय झाली. गौरखेडा गावामध्ये विकासाचे कामं पहिले तर डांबरीकरण झालेलं आहे, दुसरं कब्रस्तानमध्ये संरक्षण म्हणजे कब्रस्तानमध्ये झालेलं आहे, आणि काँक्रेट गावामध्ये 3 बेघर वस्ती काही गावामध्ये काँक्रेट झालेलं आहे. असा विकास भरपूर शिरीषदादाच्या माध्यमातून झालेला आहे. महात्मा गांधींच्या सर्वोदयी विचारांचा वसा घेऊन तळागाळातल्या शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू ठेवून खऱ्या ग्राम विकासाची सातत्यानं कास धरणाऱ्या जनसेवक शिरीषदादा चौधरी यांनी लोकसेवा हीच ईश्वर सेवा मानून श्रमिक कष्टकरी समाजासाठी अहोरात्र सेवायज्ञ दगदगता ठेवलाय. शिरीषदादा चौधरी यांनी केलेल्या अविरत कामांमुळं जनसहभागातून विकास हा पावलोपावली दिसतोय. विकासाच्या वाटेवरील हा दीपस्तंभ आपल्याला खऱ्या ग्रामस्वराज्याकडे नेतोय, हेच खरं. विद्यमान केंद्र आणि राज्य सरकारांनी या देशाच्या जनतेवरती, राज्याच्या जनतेवरती आश्वासनांची प्रचंड खैरात केलेली होती, परंतु प्रत्यक्षामध्ये या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही याबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. ग्रामीण भागात हा जो रोष आहे तो विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाद्वारे निश्चितपणे व्यक्त होईल असा मला ठाम विश्वास वाटतो. सच्चे कार्यकर्ते पक्षाच्या विचाराच्या पाठीशी आहेत, सत्तेच्या नाही, हा अनुभव मला या आमच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून घेत आहे. 2009 ते 2014 या काळात मी केलेल्या कामांमुळे गावोगावी लोकांचा मला सकारात्मक प्रतिसाद देखील मिळतो आहे, आणि मीही त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न करीत आहे. जनमानसाचा खरा प्रतिनिधी जनसेवेचच व्रत सर्वाधी निसर्ग स्रोतातून अडवल पाणी हिरव शिवार झालं झाली आबादानी मुकी गावकऱ्यांच्या विकासाची वाणी जनसेवकाची अनोखी कहाणी जनसेवक जनसेवक जनसेवक, जनसेवक।